नमस्कार, मी प्रणिता बोरसे, न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आणि माझ्यासोबत माझ्या सहकारी. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय. नवीन मंत्र्यांचं खातेवाटप 2 दिवसात होणार. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आज अजित पवार आणि फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर निवासस्थानी दोघांची 20 मिनिटात चर्चा झाली आहे आणि त्यानंतर ही मोठी माहिती समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आज अजित पवार आणि फडणवीसांची या संदर्भात भेट देखील घेतलेली आहे. मात्र खातेवाटप आज किंवा उद्या होऊ शकतं ही सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले विशेष प्रतिनिधी राहुल झोरी. राहुल, काय ताजे अपडेट? अधिवेशनाला अगदी काही दिवस उरले असताना मंत्रिमंडळाचं खातेवाटप आणि विस्तार या दोन्ही गोष्टी रखडलेल्या असताना भेटीगाठीचं सत्र मात्र अद्यापही संपताना दिसत नाहीये. आज सकाळीच अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये पुरवणी मागण्यांवरून बैठक झाली आणि त्या संदर्भात खातेवाटपासंदर्भात देखील तिघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आता कळते. एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली करी. यामध्ये स्वतः अजित पवार, वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यासारखे मातब्बर नेते असताना सध्या मात्र बिनखात्याचे मंत्री अशाच पद्धतीनं त्यांना वावरावं लागतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे अधिवेशन तोंडावर असताना अशा पद्धतीनं कामकाज कसं होणार, याचबरोबर बिनखात्याचे मंत्री म्हणून अधिवेशनात कसं वावरणार, या सगळ्या गोष्टींवरून राष्ट्रवादीच्या या संपूर्ण आमदारांमध्ये किंवा मंत्र्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटात देखील त्याच पद्धतीची अस्वस्थता आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीला अचानकपणे सरकारमध्ये सामील करून घेतलं. दुसऱ्या बाजूला आमच्या खात्यातील किती महत्वाची खाती ही राष्ट्रवादीला सोडावी लागतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं अर्थ खातं की राष्ट्रवादीला जाईल, खास करून ते अजित पवारांना जाईल, याची देखील एक चर्चा जी होतीये त्यानुसार आज अखेर जरी तोडगा निश्चय काही पाहावा लागेल. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस काही वेळातच भिवंडी येथील भाजपच्या कार्यशाळेमध्ये सांगता सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत. त्यामुळे आज रात्री पुन्हा एकदा बैठक सत्र सुरू राहत आहे का आणि दिल्ली दौऱ्यानंतर परत आलेल्या अजित पवारांचा प्रश्न अधिवेशनापूर्वी किंवा त्यांच्या आमदारांचा प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लागतोय का हेच पाहावं लागेल. बरं राहुल, अधिवेशनापूर्वी खातेवाटप होण्याची शक्यता जी येते वर्तवली जाते, खातेवाटप कशा पद्धतीने होऊ शकतो, काय अंदाज? राष्ट्रवादीच्या 9 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र त्यामध्ये ज्या महत्वाच्या खात्यांची मागणी झाली आहे, खास करून अर्थ खातं, या ठिकाणी सगळ्यात मोठा जी अडचण आहे जो तेच प्रसंग आहे तो भरायला, कारण मागच्या वेळी शिवसेना शिंदे गटानं याचंच कारण देत शिवसेनेला बाहेर पडत स्वतःचा एक वेगळा पक्ष आणि खास करून शिवसेनेवरच ताबा मिळवला, पक्षचिन्ह पक्ष दोन्ही घेतलं. मात्र अशा वेळी जर पुन्हा एकदा अजित पवारांकडेच अर्थ खातं जात असेल तर एक तेच प्रसंग शिवसेना शिंदे गटापुढे असेल. दुसऱ्या बाजूला अजून काही महत्वाची खाती ज्या पद्धतीनं ग्रामविकास खातं असेल, शिंदे गटातली असणारी महत्वाची अजून काही खाती यावर देखील अजित पवार गटाकडून दावा करण्यात येतोय. त्यामुळं ही खाती द्यायची असतील तर आमच्या कोट्यातली देता कामा नाही अशी आग्रही आणि तितकीच आक्रमक भूमिकाही शिवसेना मुख्यमंत्र्यांनी घेतली.